सांगता येत नाही किंवा, परंतु दादा मुख्यमंत्री होतील असा मला पूर्ण विश्वास आहे. ते भाजपाने जे ट्विट केला होता त्यांच्या त्याच्यामधून फेसबुकवर, तर ते विथड्रॉ केल्यामुळे आता त्याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही. यशवंतरावजी चव्हाण त्यांचा फोटो आम्ही लावला होता, कारण ते साहेबांचे गुरु, त्यामुळे ते आमचे गुरु, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही फोटो त्यांचा लावला होता. काल भाजपकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता देवेंद्र फडणवीस यांचा, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. एक मुख्यमंत्री ऑलरेडी आहे, दुसरी रेस मध्ये कसं बघताय सगळ्याच्याकडे, कारण की दादाशी होल्डिंग लागली. महत्वाचं म्हणजे काल जे ट्विटरवर आला होता मी पुन्हा येईल, आता ते आता भाजपाने ते विथड्रॉ केले आणि ह्याच्यामध्ये आता जास्त बोलण्यामध्ये काय अर्थ नाही, कारण की ते विथड्रॉ झाल्यानंतर आता त्याच्यावर आपला प्रतिक्रिया देण्यामध्ये काय अर्थ नाही. परंतु आमचं म्हणणं हेच आहे की अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही सगळे कामाला लागले. काय सांगता येत नाही राजकारणामध्ये, काय सांगता येत नाही किंवा, परंतु दादा मुख्यमंत्री होतील असा मला पूर्ण विश्वास आहे. कामाला म्हणजे सगळं ऑर्गनायझेशन आमच्या दादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण राज्यामध्ये सगळं दादा फिरणार आहेत आणि विदर्भामध्ये मी सुद्धा फिरत आहोत, त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा कामाला लागलेलो आहोत की आमचं संघटन बळकट करायचं आणि जास्तीत जास्त आमदारांचं सीट आम्हाला मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त सीट भेटल्यानंतर निवडून येणं सेद गरजेचं आहे. आता आमच्याकडे काय 53 जागा तर आमच्याकडे आहेत निवडून आलेल्या, आणखीन अधिक ते कमी जास्त म्हणजे 41 सीट आम्ही मागणार, म्हणजे 95 सीट पर्यंत आम्हाला आमच्या मागणी राहील. आता नेते मंडळी काय ठरवतील, 3 पक्षाचा युती असल्यामुळे जे काय आमच्या दुसऱ्याला जे येईल ते 100% निवडून आणायचा आमचा प्रयत्न राहणार. असं काही ठरलेलं नाही की जास्त ज्याची संख्या जास्त असेल, परंतु हे महत्वाचं म्हणजे महायुती असल्यामुळे सगळं आता आता सध्या एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि तर त्यांच्या नेतृत्वाखाली आपण भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा प्रकारचं आमचं युतीचं महायुतीचं सरकार असल्यामुळे त्यात आता सध्या तरी आम्ही त्याच्यामध्ये काही त्याचा बदल होईल असं मला वाटत नाही. परंतु आमच्या गटाचा हे एकच विचार आहे की राष्ट्रवादीचे आमचे अजितदादा पवार हे मुख्यमंत्री झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा विचार. त्यासाठी आमदार निवडून लागतात, त्यासाठी तुम्ही संघटन कसं बांधताय, तुमचे दौरे कसे, दादांचे दौरे कसे, काय नियोजन? दादांच्या तर लवकरच दौऱ्यावर येणार आहेत आपला, आता मला वाटते उद्या परवा ते यवतमाळला सुद्धा येत आहेत, पण तिथे शासकीय कार्यक्रम आहे, तरी सुद्धा आमच्या पक्षाचा कार्यक्रम सुद्धा लवकरच दादा देणार आहेत. या विदर्भामध्ये सुद्धा त्यांचा दौरा होईल आणि त्या दृष्टिकोनातून 3-4 जिल्ह्यामध्ये ते फिरतील आणि त्या दृष्टीने पण बळकट करण्याचं काम नुकत्याच मी काल गोंदियाला होतो, त्याच्या प्रकारचं जे मी गेल्यानंतर 2 दिवस तिथे थांबलो आणि लोकांचा उत्सुकता जास्त वाढलेला आहे. पक्षाचे कार्यकर्ता सुद्धा आता त्यांना जोश आलेला आहे की आता काहीतरी चांगलं घडेल, या दृष्टिकोनातून सगळे आमचे कार्यकर्ता सुद्धा कामाला लागले. पण काल जो भाजपा नाही, आता सध्या तर ते भाजपाने जे ट्विट केला होता त्यांच्या त्याच्यामधून फेसबुकवर, तर ते विथड्रॉ केल्यामुळे आता त्याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही. परंतु जे काही होईल मुख्यमंत्री ठरेल, तिन्ही पक्षाचे नेते बसतील आणि ते ठरवतील आणि मला वाटते की दादा एक चांगलं कमांडिंग पोझिशनमध्ये असल्यामुळे चांगल्या प्रकारचं ते प्रशासनावर त्यांचा धक्का आहे आणि लोकांचा सुद्धा काम करण्याचा त्यांचा एक चांगला अनुभव असल्यामुळे ते मुख्यमंत्री झाले पाहिजे असं माझा तरी विचार आहे. नाही ठीक आहे सगळे, आता 3 त्याच्यामध्ये पक्ष असल्यामुळे शिवसेनेचे जे आमचे
सहकार्य त्यांना वाटते की शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे, कारण की आपण निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार अशा प्रकारचं भाजपाने सुद्धा सांगितलं. आमच्या राष्ट्रवादीचं म्हणणं हेच आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढच्या निवडणुकीला जायचं. आणि त्या दृष्टीने निवडणुकीनंतर सगळे बसल्यानंतर सगळे तिन्ही पक्षाचे नेते बसल्यानंतर त्याच्यामध्ये ठरवलं जाईल की मुख्यमंत्री कोण बनेल काय बनेल. ठीक आहे, ते ट्विट केल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना थोडाफार उत्साह झाला असेल, परंतु आता ते चॅप्टर क्लोज झालेलं आहे. पुण्याकडे घड्याळाचं जे चिन्ह आहे त्यात आधी शरद पवारांचा फोटो होता, आता अजितदादांचा फोटो लावणं सुरू केलेला आहे. विदर्भाचे तुम्ही विसरू करणार नाही, ते विदर्भात सुरू करायची आवश्यकता नाही, ते आमचे नेतेच आहेत ना. घडीमध्ये फोटो लावलो काय आणि बॅनरमध्ये फोटो लावलो काय फरक नाही, घडी तर राहणारच, फोटो तर आम्ही लावतच आहोत, घडी आणि फोटो दोन्ही आम्ही लावत आहोत. असल्यामुळे ते आता आणि आमचे महाराष्ट्राचे जे निर्माते जे आहेत यशवंतरावजी चव्हाण त्यांचा फोटो आम्ही लावत आहोत, कारण ते साहेबांचे गुरु, त्यामुळे ते आमचे गुरु, तर त्या दृष्टीकोनातून आम्ही फोटो त्यांचा लावत आहोत. आता दिवाळीचं फेस्टिवल आहे, सगळ्यात महत्वाचं फरसाण पेढे मिठाई हे सगळे मावा हे सगळं विकलं तर भेसळी मोठ्या प्रमाणात या काळात होते. अन्न आणि औषध प्रशासन विभाग कसा तयार आहे, मोठे जे विक्रेते आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार का भेसळ करायला? आता नुकत्याच आपण पाहतो की जे एक 5-6 दिवस अगोदर आपण हल्दीराम सरकार याच्यावर आमचे अधिकारी गेले होते, ते कारवाई केलेले आहेत, ते कारवाई प्रगतीपथावर आहे. तरी सुद्धा बाकीचे जे मोठे मोठे व्यापारी असतील लहान असतील, परंतु भेसळ हा बंद झाला पाहिजे आमचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये दिवाळीचा अगोदर जे मोठे मोठे असतील लहान असतील जे फराळ असतात जे मिठाई असतात त्याच्यामध्ये जे भेसळ होतो ते जास्त प्रमाणात होत असल्यामुळे आमच्या कारवाई कडक कारवाई आपल्याला 4-5 दिवसामध्ये आपल्याला दिसून येईल की किती कारवाई होत आहे, कसा होत आहे, हे सगळं आपल्याला आणि वेळ आला तर आपल्याला सुद्धा सांगू आणि आपण सुद्धा तिथे जाऊन आपल्याला त्याचा व्हिडिओग्राफी आपल्याला करता येईल.